राज्य भरातील दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला आहे. दुधाला भाव नाही, 17 रुपये 8 रुपये दुधाला भाव भेटू राहिला आहे. आज जे काही भाजप पक्षाच्या वतीने राज्यभरात दूध आंदोलन होतं, आज फक्त कार्यकर्तेच भाजपच्या रस्त्यावर दिसून राहिलेत, मात्र त्यात शेतकरी कुठे दिसणार? हे खूप दुर्दैवाची बाब आहे. परिस्थिती जर पाहिली तर भाजपवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाहीये. 2 वर्षापूर्वी खासदार राजू शेट्टी साहेब यांनी राज्यभरात उग्र स्वरूपात दूध आंदोलन पुकारलं होतं, त्यावेळी भाजपचा मुख्यमंत्री होता. मात्र ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, 4 दिवस आंदोलन चाललं. त्या आंदोलनात अक्षरशः शेतकऱ्यांवर व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे दरोड्यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले. आज जर परिस्थिती जर पाहिली, केंद्रात भाजपचं सरकार आहे, भाजपचे पंतप्रधान आहेत. भाजप नरेंद्र मोदी साहेबांनी जर अमेरिकेची जर पावडर आयात केली नसती तर निश्चित राज्यातील व देशातील शेतकऱ्यांना दुधाला 2-3 रुपये दर जादा सापडला असता. आज पावडरला कुठल्याही प्रकारचा खप नसताना जर तुम्ही अमेरिकेसारखं देशातून पावडर जर आणत असलं तर हा तर खरा शेतकऱ्यांचा गळा घोटण्याचं काम हे भाजप पक्ष करीत आहे.